ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि बातमी बुलढाण्यातून. जिल्हा आरोग्य प्रशासन सध्या अनेक बाबतीत चर्चेत येत आहे. काल रात्री झालेल्या पावसाने चक्क रुग्णालयात पाणी शिरल्यानं रुग्णांची हेळसांड झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यानंतरही प्रशासनाचा आणखी एक कारभार समोर आलाय. आज सकाळी धाड मार्गावरील दिव्यांग शाळेतील कोविड रुग्णालयाचा गलथान कारभार कालच्या जोरदार पावसाच्या पाण्याने उघडा पडलाय. कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना वापरण्यात येणारे पीपीई किट, ग्लोव्ज, मास्क आणि अन्य साहित्य पावसामुळे थेट नागरिकांच्या दारात आलंय. तसंच हे साहित्य रस्त्यावर पोहोचल्याने सार्वजनिक आरोग्यावर गदा आल्याचं अस्वस्थ चित्र समोर येत आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकारानंतर नागरिकही चांगलेच संतापलेत. संबंधित गोष्टींकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करतायत. द व्हॉइससाठी गणेश सौडतकर, बुलढाणा.